एक पोळी वाढते भरपूर पोट भरलंय माझं बस पोट काय भरलंय एवढं सगळं आवडीचं करून सुद्धा तू कमीच जेवतोस किती जेवलो मी बाबा आला जेवायला वाढू नको हे तुम्ही दोघच नीरा कुठे ती भूक नाही म्हणून वर जाऊन झोपली आपल्या खोलीत वर जाऊन झोपली नीरा वर जाऊन झोपली मी तिला बघू देतो बाबा मी आलो तू जेव ना नाही बस आणि आज हा असा अचानक कसलाही हासभास नसताना कितीतरी वर्षापूर्वीच्या विसरलेल्या तारुण्याच्या गर्द जंगलात चुकून प्रकाशाची पिरी पिळून तसं तू आलास किती आश्चर्य आहे नाही जो भूतकाळ मी गाडून टाकू पाहत होते त्याच भूतकाळात तुम्ही होतास जे आठवणीतले दिवस मी विसरून टाकू पाहिले त्याच दिवसात तू माझी आठवण ठेवलीस माझ्या ध्यानात इतकं कसं नाही आलं मी समजत होते की एक दरवाजा मी कायमचा बंद करून टाकलाय पण तो असा अचानक किलकिला कसं काय झाला मणी मणी का उघडून पाहतोस तू हे दार खरच काही नव्या आयुष्याची सुरुवात आहे की नियतीने पुन्हा एकदा मला फसगत करण्यासाठी दिलेली ही हुलकावणी आहे महिन्याला बोलावं नको मला तुमच्याशीच बोलायचं माझ्याशी आज माझी म्हाताऱ्याची कशी काय आठवण झाली थोडं गंभीर बोलायचं होत गंभीर माझ्या लक्षात येत आहे तुला काय म्हणायचं नाही तुमच्या नाही लक्षात येणार तुम्हाला जे वाटतं त्याविषयी एवढ्यात तरी मला काही विचारायचं नाही बरं मला विचारायचं ते भूतकाळाविषयी आम्ही भूतकाळाचे दरवाजे घट्ट बंद करून घेतले तुला काही करायचं नाही मला ते कळलंच पाहिजे कळलंच पाहिजे हो मोठ्या अधिकार वाढीचा विचार तस कळलंच पाहिजे खरा अधिकार प्रेमाचा प्रेम अरे प्रेम या शब्दानं या घराचा घात केला आहे प्रेम कधीच घात करत नाही माणसं घात करतात मला सांगा निरेच्या प्रेमात तुम्ही बिब्बा घातला नाही तिच्या प्रियकराला घालून दिलं नाही चालतो चालतो इथून तू कोण रे मला जाणून देणार निरा नाही ना आली नाही अजून आणि बाबा पेन्शन आणायला गेले बरं तर मग मी तुझ्याशीच बोलत बसतो
गेल्या वेळेसारखं काहीतरी चमत्कारिक बोलणार नसलास तरच. त्यात चमत्कारिक काही नव्हतं. इट वॉज परफेक्टली नॉर्मल. उलट त्याच्यावरची तुझी प्रतिक्रियाच ऍबनॉर्मल होती. तुला कळत कसं नाही म्हणे? मी पूर्वीची निरा राहिलेली नाहीये. कोळपून गेले मी. खाट झाली. तुला पुन्हा पालवी फुटू शकेल. उगत स्वतःचा छळ करू नकोस. मानतो तू आपल्या सर्वस्व पणाला लावून त्याच्यावर प्रेम केलंस. प्रेमासाठी आपलं सगळं आयुष्य कापरासारखं जाळून खाक करायचा हा कुठला बेडेपणा आहे? प्रेमासाठी कोण म्हणतं? प्रेमासाठी तो गेला, त्याचबरोबर त्या प्रेमाचाही अंत झाला. आता उरलंय ते विश्वासघाताचं विष. विश्वासघात? हो, माझ्या बरोबर प्रेमाचं नाटक करताना त्यानं दुसरीशी संबंध ठेवला. एक दिवस मला ते निर्लज्जपणे सांगून तो मोकळा झाला. चिखलाचं डबकं ओलांडून पुढे जावं तसा तो निघून गेला. कुठे गेला? कोणी म्हणतं तो परागंधा झाला, कोणी म्हणतं मेला, नाहीतरी तुझी त्याच्याबद्दलची भावना आधीच मेली होती ना. त्याने विश्वासघात केला त्यावेळेस, मग आता तू त्याला का नाही विसरून जात? ते मी तुला कधीच सांगू शकणार नाही. असू द्या, असू द्या. बघा किती पुरेल ना. अच्छा, आनंदा पिक्चर. तुला माहित नाही माझी थोरली पोरगी, अरे तिची एवढी काळजी करत होतो मी रात्रंदिवस. नाही असं सुधारली. अरे पूर्वी ती अशी एकटीच बसायची, कोणाशी बोलायची नाही. आता हळूहळू ती बोलायला लागली आहे, टपटीप राहते. परवा गालतले गालत हसली सुद्धा. पण कशामुळे? पण सुधारली एवढं खरं. गजरा करतेस तू? अगं म्हणून तर थांबवलं तुला. ये बस, मी माळते तुझ्या केसात. नको, तूच माळ. अगं मी कसली माळणार आहे? मला नाही ते जमणार. ये, तुलाच माळते. मग केला कशासाठी होता? अगं झाड नुसतं डवरलं होतं फुलांनी, म्हणून मग तोडली थोडी. अरे वा, तुझ्या झाडांवरच्या फुलांकडे लक्ष दिलं. आश्चर्य. आणि वर तू गजराही केला. हल्लीच्या मुली कुठे गजरे माळतात का? खरंच की? अगं मला कसं लक्षात येणार? मी बाहेरच पडत नाही ना या अंधारवाड्याची. आई अशी खटू नकोस. घाल माळ गजरा. तुला वाटत की मी ते सारे विसरू शकेल? विसरायलाच पाहिजे. स्वतःसाठी, माझ्यासाठी. का वाटत तुला एवढं माझ्याविषयी? हा प्रश्न विचारतानाच ती पूर्वीची चमक आली आहे तुझ्या डोळ्यात. तू सारं विसरू लागलीस. तू पूर्वीची निरा होऊ लागलीस. खरंच खरंच होईन मी पूर्वीची. झालीच. बाहेर फुलं फुलली आहेत, सोनेरी प्रकाश पसरलाय, पाखरांचं गाणं घुमून राहिलंय. ते तुला या अंधाऱ्या थडग्यातनं बाहेर बोलवत आहे.
नवीन संसार मांडायला सांगता. आता थांबू नकोस, मागे वळून पाहू नकोस. नाही मणी, तुला माझ्याविषयी काही माहित नाही. ते कळलं तरी मी तुझाच राहीन. नाही राणा, तू मला सोडून जाशील, मला दुःख देऊन. त्यापेक्षा राहू दे मला एकटीलाच या अंधारवाड्यात. नाही, आता मी तुला एकटीला सोडणार नाही. नैना, 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 अगं समजून घे तू, आम्ही दोघांनी एकमेकांना आपलं म्हटलंय. नाही नैना, त्यानंच वेड्यासारखा हट्ट झालाय. पण ते खरं नाही, खरं नाही. ते ऐकलंस ती काय म्हणाली? ते मनापासूनच नाहीये, कसल्या तरी दडपणाखाली ती हे बोलते. कसलं दडपण? ते ऐकायचंय तुला? नाही नाही ना, माझी शपथ आहे तुला. कितीही भयंकर असू दे, मला ते समजलंच पाहिजे. आता म्हणतोय पण ऐकलंस तर मेंदूच्या ठिकऱ्या होती. माझं काही होऊ दे, मला ते समजलंच पाहिजे. ताईवर दडपण आहे ते तिने केलेल्या गुन्ह्याचं. गुन्हा? कसला गुन्हा? ताई खुनी आहे मणी, आपल्या प्रियकराचा खून केला तिने. थांब लीला, सोड मणी, मला जाऊ दे, मला सोड. नीरा, नैना काय म्हणते ते खरं? सांगून उपकारच केले तिने माझ्यावर, मी ते तुला कधीच सांगू शकले नसते. ते सांगावं लागू नये म्हणूनच इतके दिवस टाळत होते मी तुला. खरं आहे मणी, तो परागंध झाला नाही, मी खून केला त्याचा. त्यानं केलेल्या विश्वासघातासाठी काय ठरवलंच म्हणी आता? माझा निर्णय कायम आहे. मी निघाला आपलं म्हटलं, आता झालं गेलं विसर. आपण दोघांनी भूतकाळ विसरायला हवा. तुम्हाला आपलं म्हटलं माझ्या पापा सकट माझा पुनर्जन्म झाला म्हणे. अरे दखल घेतला त्याची फुलं झाली. एकटीच बसते जरा. कसा झाला? तिलाच विचार ना. तुला काय झालंय? इतकी बदललीस तू? का, ताई नाही बदलली. तिचा मत्सर करू नकोस. तिने त्याला कसं अमानुषपणे मारलंय ते विचार तिला. नाही, ते तूच सांगायला हवंस. चल माझ्या बरोबर. खोली दिसते पेशव्यांच्या खजिन्याची खोली.
दरवाजा तिजोरीच्या दरवाजासारखा जाड आहे. खोलीला खिडकी नाही की हवा येण्यासाठी झरोका देखील नाही. खाली मोठी तिजोरी आहे. ह्यातच गाडलंय तिने त्याला. आता त्याचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला असेल. ताईचा खजिना आहे तो. खोटं बोलतोयस तू. मला तिचा तिरस्कार वाटावा म्हणून बोलतोयस. एक अक्षरही खोटं नाहीये. आपल्या अंधारानं त्याला पिळलंय. किंकाळा फोडल्या असतील त्यानं. पण त्या बाहेर कशा ऐकू येणार. कणाकणानं आपलं मरण भुकत प्राण सोडला असेल त्याने. इतके अमानुषपणे निरा कोणाचा प्राण घेणं शक्यच ना. खात्री करून घ्यायची तुला. आपल्या डोळ्यांनी बघायचंय तू सांगाडा. उघडा दरवाजा. जाऊ दे. हे सत्य तुला सहन होणार नाही. आता माघार घेऊ नकोस. उघडा दरवाजा. उघड. पुन्हा पाहिल्यासारखं आकाश बघत खिडकीत बसले. किती हा काळोख. आलात बाबा. चला जेवायला बसूया. चला. कोण बोलते? मीरा. हो मला नैना बोलल्यासारखा भास का होतोय. तू तू मीराच आहेस. खिडकीत कोण बसलंय? कोण नैना कोण नीरा काही कळे नस झाले. मला जास्त झाली. काय ग मणी कुठे गेला? गेला तो. निघून गेला. असं कसं जाऊ दिलंस तू त्याला? माझ्यासाठी तू असतीस ना तरी तेच केलं असतस.